आणि राजकीय वर्तुळात एक मोठी बातमी, आता अशोक चव्हाण यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश होताच कोणत्याही क्षणी भाजपच्या राज्यसभा उमेदवारांच्या नावांची यादी दिल्लीमधून जाहीर होण्याची शक्यता आहे आणि अशोक चव्हाण हे देखील राज्यसभेचा अर्ज उद्या भरणार असल्याचं कळत आहे. राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरण्याच्या कारणामुळेच अशोक चव्हाण यांचा हा छोटेखानी पक्षप्रवेश तातडीनं पार पडणार आहे अशी माहिती न्यूज 18 लोकमतला भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याकडून मिळालेली आहे. राजकीय वर्तुळातनं मोठी बातमी, अशोक चव्हाण आजच भाजपमध्ये प्रवेश करत आहेत आणि त्याची जय्यत तयारी सध्या सुरू आहे आणि ज्या क्षणी अशोक चव्हाण यांचा पक्षप्रवेश होईल त्यानंतर कोणत्याही क्षणी भाजपच्या राज्यसभा उमेदवारांच्या नावांची यादी दिल्लीमधून जाहीर होण्याची शक्यता आहे. अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी तुषार रुपणवर आपल्या सोबत आहेत. तुषार, काय सगळं नियोजन आहे भाजपकडून एकंदरीतच? श्वेता, आपण जर पाहिलं असेल तर राज्यसभेच्या उमेदवारांची यादी भाजपाकडून परवाच जाहीर करण्यात आली, मात्र महाराष्ट्रातल्या उमेदवारांची यादी ही अद्यापही जाहीर झाली नाही. त्याचं कारण होतं, अर्थात अशोक चव्हाणांचा राजीनामा आणि अशोक चव्हाणांचा अधिकृत पक्षप्रवेश होणं. काल अशोक चव्हाणांचा राजीनामा झाला, थोड्याच वेळात अशोक चव्हाणांचा पक्षप्रवेश होईल आणि पक्षप्रवेश झाला की दिल्लीमधून तात्काळ या ठिकाणी राज्यसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर होईल आणि या यादीमध्ये या ठिकाणी अशोक चव्हाण यांचं नाव असेल. यामुळेच काही गडबडीने अशोक चव्हाणांचा हा पक्षप्रवेश घेतला जातोय अशी आपल्याला खात्रीलायक सूत्रांकडून सांगितलं गेलं. कारण की अशोक चव्हाण तसं नाव पाहिलं तर हे काँग्रेसमधलं मोठं नाव, त्यामुळे त्यांचा पक्षप्रवेश देखील या ठिकाणी मोठ्या गर्दीसमोर, मोठ्या भाजपाच्या नेत्यांसमोर घ्यायचं असं आधी ठरलं होतं. मात्र त्यांना राज्यसभेची उमेदवारी द्यायच्या कारणामुळे या ठिकाणी त्यांचा पक्षप्रवेश हा छोटेखानी होणार आहे. थोड्याच वेळात त्यांचा पक्षप्रवेश हा काही मोजक्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये होईल आणि पक्षप्रवेश अधिकृत होताच दिल्लीमधून राज्यसभेची उमेदवारी म्हणून अशोकराव चव्हाण यांचं नाव हे जाहीर केलं जाईल आणि त्यानंतर मात्र मराठवाड्यामध्ये एक मोठा जाहीर मेळावा करण्यात येईल. त्यामध्ये मात्र अशोकराव चव्हाण यांच्यासोबत जे काही खंडे समर्थक आमदार असतील त्यांचा पक्षप्रवेश होईल. बिलकुल तुषार, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. त्यामुळे आज अशोक चव्हाण यांचा पक्षप्रवेश झाल्यानंतर कोणत्याही क्षणी राज्यसभेच्या उमेदवारांची महाराष्ट्राची यादी भाजपकडून प्रसारित होण्याची किंवा प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे आणि अशोक चव्हाण देखील राज्यसभेचा अर्ज भरण्याची शक्यता आहे.